नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं SJN अकॅडमीमध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गुणाकाराचा तिसरा पार्ट बघणार आहे आणि या पार्टमध्ये ट्रिक्सच्या माध्यमातूनच जाणार आहे आपण. ट्रिक्स, एकदम जलद काढण्याची ट्रिक्स. चला तर सुरू करूया आपण मग. 543 132 याचा गुणाकार कसा करायचा ट्रिक्सच्या माध्यमातून? तर काय करायचं आहे मित्रांनो, पहिल्यांदा एकक स्थानच्या संख्येचा गुणाकार करायचा 2 3 6. त्याच्यानंतर ना या एकक स्थान दशक स्थानचा गुणाकार करायचा आहे, तिरकस गुणाकार वरच्या 43 आणि 32 सोबत. बघा तर 2 चौक 8, 2 चौक 8, 3 3 9, यांची बेरीज केली तर 17 येते. 17 7 इथं ठेवायचं आहे, 1 परत हातच्याला घ्यायचं आहे. परत बघा, एकक आणि दशक संख्या झाला तिरकस गुणाकार. आता डायरेक्ट पूर्ण संख्येचं बघायचं, इकडचे एकक आणि ते शतक यांचा गुणाकार करायचा तिरकस, इकडचे एकक आणि इकडचे शतक आणि परमधल्या संख्येचा. 2 5 10, 3 1 3, 4 3 12, यांची बेरीज केली, हातच्याचा 1 घेतला, तो खाली घेतला आहे मी, हा हातच्याचा 1. 2 2 3 5, 5 1 6, 1 1 2. आता हे 26 आलं, यातलं 6 या ठिकाणी परत ठेवायचं आहे. 2 हातच्याचा परत 2 आला. आता काय करायचं आहे, तिरकस गुणाकार झाला. आता इकडचा दशक आणि शतक स्थान संख्येचा गुणाकार करायचा आहे, तिरकस गुणाकार. 3 5 15, 4 1 4, आपण हातच्याचा 2 इथे वरती घेतलेला होता. 5 2 7, 7 4 11, हातच्याला 1 आला, 1 1 2 21. आता हे 21 मधलं 1 आपण परत इथं पुट करणार आहे, ठेवणार आहे. परत 2 आला हातच्याचा, परत 2 आला हातच्याचा. तर आता काय करायचं आहे, 5 1 5, 5 2 7, हे 7 डायरेक्ट ठेवायचं इथं. म्हणजे आपणास उत्तर काय मिळालं, 71 676. बघा मित्रांनो, आता 421 × 234 एकक स्थानचा गुणाकार, 4 1 4, परत एकक आणि दशक स्थानचा तिरकस गुणाकार, 4 2 8, 3 1 3, 8 3 11, 1 इथं ठेवलं, हातच्याला 1 घेतला, हा खाली. परत बघा, एकक स्थानचा आणि शतक स्थानचा गुणाकार, तिरकस गुणाकार, आणि परत मधल्या संख्येचा सरळ गुणाकार म्हणजे दशक स्थानचा सरळ गुणाकार. 4 1 16, 2 1 2, 3 2 6, 7 7 12, 12 2 14 1 15, 15 5, हातच्याला 1, 1 1 2, 25, 25 मधलं 5 या ठिकाणी, परत हे 2 हातच्याला, परत दशक स्थान आणि शतक स्थानचा तिरकस गुणाकार. 3 चौक 12, 2 2 4, 4 4 8, आणि हे खाली 18. आता 18 हे 8 या ठिकाणी पुट करणार आहे, 1 राहिला. आता 1 घेतला आपण खाली हातच्याचा, आणि 4 2 8, 8 ठेवले, आणि यांची बेरीज केली, 8 1 9. बघा मित्रांनो, आपण काय केलं, आपले उत्तर किती मिळाले, 98 514. आपण काय केलं बघा मित्रांनो, आपण काय केलं, पहिल्यांदा या संख्येचा गुणाकार केला एकक स्थानचा, परत यांचा तिरकस गुणाकार केला, परत याचा आणि याचा गुणाकार केला, याचा आणि याचा गुणाकार केला, सरळ मधला गुणाकार केला, आणि त्याच्यानंतरची जी स्टेप होती ती आपली दशक स्थान आणि शतक स्थानचा तिरकस गुणाकार केला आहे, आणि परत शेवटला जे शतक स्थानचा आहे त्यांचा सरळ गुणाकार केला आहे, 4 2 8. म्हणजेच आपलं उत्तर किती आलं,
98,514. विद्यार्थी मित्रांनो, जर आमची मेथड जर सोपे वाटत असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, आणि जे गरजू आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत ज्यांना क्लास लावणे शक्य नसतं त्यांना मोफत क्लासची गरज आहे, तर हा व्हिडिओ जितका जास्त शेअर करता येईल तितका जास्त शेअर करून त्या मुलांसाठी एक तुम्ही फायद्याचं काम करू शकता, एक तुम्ही पुण्याचं काम करू शकता. बघा तर आता 618 325 सरळ गुणाकार 45 45 45. आपण इथं 0 ठेवणार आहे, हातच्याचा घेणार आहे इकडे 4, 45 45, कारण इथं 4 येणार आहे ना, आता म्हणून 4 भेटलं. मगाशी सांगितलं तसं एकक आणि दशकस्थानचा तिरकस गुणाकार 5 1 5 82 16. विद्यार्थी मित्रांनो, मी या ठिकाणी तुम्हाला हळू करून दाखवते, त्याचं कारण असं आहे की तुम्हाला समजलं पाहिजे त्यासाठी. यांची बेरीज केली, 6 4 10 10 5 15, हाच्याला आला 1 1 1 2. आता हे 25 मधलं 5 आपण इथं पुट करणार आहे, राहिला हाच्याचा 2 आला. तर काय केलं आता आपण, एकक आणि शतकस्थानचा गुणाकार, परत दशकस्थानचा सरळ गुणाकार, याचा तिरकस गुणाकार, 5 6 30 5 6 30, 8 3 24, आणि मधल्या संख्येचा सरळ गुणाकार 2 1 2. बघा 4 2 8 2 2 4 आणि 4 8, परत 3 2 5 58 आले. तर 58 मधलं 5 या ठिकाणी आपण पुट करणार आहोत, राहिला परत हे 5 हातच्याला घेतलं. आणि आता काय करायचं आहे, 5 घेतल्यानंतर ना दशक आणि शतक स्थानचा गुणाकार करायचा आहे. बेसक 12 3 1 3, बघा 5 5 10, हाच्याला 1 1 1 2 20. आता 20 मधला हा 0 आपण या ठिकाणी पुट करणार आहोत, पुट केला, राहिले 2 2 राहिले. आता बघा, आता या संख्येचा सरळ गुणाकार, 7 3 18, म्हणजे काय आला 8 2 10 0, हाच्याला 1 1 2, म्हणजे जे 20 मिळाले आपल्याला ते 20 ॲज इट इज आपण इथं पुट करणार आहोत, म्हणजे आपल्याला उत्तर काय मिळालं, बघा 2,08,50. खूप सोपी पद्धत आहे, पहिल्यांदा ह्या संख्येचा सरळ गुणाकार करायचा आहे, परत एकक आणि दशकस्थानचा तिरकस गुणाकार करायचा आहे, त्याची संख्या लिहायची आहे, परत त्याच्यानंतर ना एकक आणि शतक स्थानचा तिरकस गुणाकार आणि मधल्याचा सरळ केला, परत काय करायचं आहे आपल्या त्यानंतर ना शेवट ह्या दोन दशक आणि शतक स्थानचा तिरकस गुणाकार केला आणि परत शतक स्थानचा सरळ गुणाकार करून लिहायचं. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नांची उत्तरे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, तसेच या प्रश्नांची उत्तरे मी येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करीन. तसेच विद्यार्थी मित्रांनो, जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.